पण देवानी बाई तुम्ही तर कमाल केली. अ काय तोंडा पडला त्या दोषेसनी. हा खरंच देवयानी, म्हणजे तू जर ही प्रॅक्टिस अशीच चालू ठेवलीस ना तर कोल्हापुरातल्या सगळ्या वकिलांना घरी बसायची वेळ येईल. नुसतं कोल्हापूर, नुसतं कोल्हापूर बोलती. अगं कोल्हापूर काय, मुंबई ते दिल्ली पर्यंत समजी लोक हेच म्हणतील, हेच डिमांड असेल. आमची वकील देवनी बाई, आमची वकील देवनी बाई. आबासाहेब तुम्ही नव्हता सना तरी घर ही गादी सुन सुन वाटायचं बघा. समज काय खरं सांगू, ह्या गादीला ना तुम्ही शोभताय सा. आता आम्ही काय आणि भैया राव काय, किती बी प्रयत्न केले ना तरी तुमच्या नखाची सर यायची ना आमासनी बघा. हा तुम्ही म्हणताय सना कि वाघाच कातड पांघरून वाघ होता येत नाही, गाढवते गाढवच राहते. नाही बरोबर आहे, गाढवती गाढवच राहणार. नाही नाही तसं नाही. अरे आम्ही तुम्हाला जे काही बोलतो ते गमतीनं बोलतो. अरे आम्हाला सवय आहे लोकांची माप काढायची. तुला पावट्या हेकण्या काय काय म्हणतो, ही डुचकी आणि हे अडदण बिंडोक. आणि हे बघा छोटी आऊ. सगळ्यांना नावं ठेवतो पण एकच देवानी बाई अशा आहेत ज्यांनी नाव ठेवायला काही जागाच ठेवलेली नाही कधी. आजच बघा ना एवढ्या मोठ्या केस मधन आम्हाला असं अलगद बाहेर काढलं. शक्य नव्हतं आमचं बाहेर पडलं पण यांनी केलं ते. नाहीतर आज आज आम्ही जेलमध्ये खडी फोडत बसलो असतो या गादीवर नाही. तेव्हा सुनबाईच लय उपकारायचं आमच्यावर. नुसते आमच्यावर नाही तर आपल्या सभ्यांवर, आपल्या घराण्यावर, आपल्या गादीवर बी यांचे उपकार आहेत. मामनजी अहो उपकार कसले आलेत, त्यात कर्तव्य आहे माझं. सुनबाई कर्तव्य आणि जबाबदारीची समज असणं आणि ती पार पाडणं म्हणजे उपकारच असते. आणि ती कायम जबाबदारी तुम्ही पाळली नाही तर आमची डुचकी. तिला जबाबदारीची जाणच नाही, एक पैशाची अक्कल सतत कारस्थान करत. आपल्या करणीमुळं एखाद्याचा जीव जाईल त्याच्या जीवावर बेतल एवढी साधी गोष्ट हिच्या डोसक्यात भरत नाही. काय करावं म्हणजे अहो लावण्याची सुद्धा फसवणूकच झाली होती, तिला माहित नव्हतं यातलं काहीच. अहो पर सुनबाई आमचं म्हणणं काय आहे, ज्या रस्त्याने जायचंच नाही त्याच्याकडे बघू पण नका ना. करतच कशाला आधी, घबराव ना आपण. पण मामनजी तिला तिची चूक समजली आहे, आता इथनं पुढे असं नाही वागणार ती. हो ना लावण्या? हो आबा मी वचन देते यापुढे मी शहाण्यासारखं आणि जबाबदारीने वागेन. तिच्या बोलण्यावर भरोसा ठेवायचा की नाही तेच कळत नाही आम्हाला. ठीक सुनबाई म्हणल्या म्हणून परत पुण्यांदा तुला माफ करतो. आणि शिवाय तू आमची लाडकी आहे, आमचा प्राण आहे, म्हणून प्रत्येक वेळेस तुला माफ केलं बेटा. आबासाहेब आता गेले काय दिवस जे काय बी झालं डुचकीसाठी एक धडाच होता की होय. आणि तुम्ही या संकटातनं सुखरूप बाहेर निघालात आमच्यासाठी दिलासा होता. आऊ साहेब नेहमी म्हणतात की नाही की शेवट गोड म्हणजे समद काय गोड है की नाही. मामांजी मगाशीच आऊसाहेबांचा फोन येऊन गेला, त्यांनी तुमच्या सुटकेसाठी सत्यनारायणाच्या पूजेचा नवस ठेवला होता. अरे वा आऊसाहेबांचा फोन आलता, आता कुठल्या तीर्थस्थानात आहेत त्या? तिकडं असून बी आऊसाहेबांना आमची काळजी बरं का. आता आऊसाहेबांनी सांगितलं म्हटल्यावर करायलाच पाहिजे. हा येळ कशाला बघायची, उद्याच करून टाकू पूजा नाही का. हुकनीच्या
एक चांगला महाराज बघ पटकन, नाहीतर आपल्या महाराजांना फोन कर. देवेनी आपण पण तयारीला लागूयात. चल हो. ओ थांबा सोनबाई, तुम्ही थांबा. तुम्ही असल्या अवस्थेत काही बी करायचं नाही, आराम करायचा. ही म्हैस आहे ना एवढी फुगली वाढली, ती काय कामाची, ती करेल की मदत. चला मंडळी लागा कामाला. देवेनी हमसनीनं तुमचं लय अभिमान वाटतोय बघा. आमच्या पाठीची लय मोठी पुण्याई आहे की आमासनी तुमच्या वनी बायको मिळाली. आणि संग्राम माझी ही पुण्याईच आहे, म्हणूनच तर मला एवढा प्रेमळ नवरा आणि एवढं चांगलं सासर मिळालंय. आता आणखी काय हवं मला आयुष्यात. खरंय, आणि जी काय थोडी कमी राहिली आहे ना ती पण भरून निघेल आपल्या बाळाच्या रूपानं. उद्या ना आता आम्ही देवाकडे एकच मागणं मागणार आहे की आमच्या घरावर, या घरावर, या घराण्यावर, आपल्या बाळावर, आपल्यावर, कुणावर भी कसलं भी संकट यायला नको. संग्राम तुम्हाला माहितीये ही संकट आपल्यावर काय येत, कारण या संकटामुळे माणसं जवळ येतात, नाती बळकट होतात, आणि जर आपली बाजू सत्याची असेल ना तर आपण त्या संकटावर नक्की मात करतो. आता बघा ना, या संकटामुळे लावण्याला तिची चूक समजली आहे, भाऊजी त्यांना स्वतःच्या जबाबदारीची जाणीव झाली आहे, आणि सासूबाई आणि मामाजी मधला बेबनाव मिटलाय. अजून एक महत्वाची गोष्ट घडली आहे, ह्या जगानं पुण्यांदा बघितलं आमच्या बायकोची हुशारी. आता घरच्या कामाला लाग. पूजेच्या सामानाची यादी केली आहे तुम्ही? नाही ना, मग यादी करा आधी, मी स्वयंपाक घरातलं बघते. बघितलं का संग्रामराव, आत्ताच ही गत आहे. बाळ आल्यानंतर काय आपण साईडला, म्हणजे आपण दिसणारच नाही, है ना. चला मग आलिया भोगाशी. कुठे आहे पुस्तक? ओ बायराव या की लवकर. देख डुसके, ए डुसके या लवकर. चा डुसके गे पटकन ला. माझ्या गुरुजींना फोन केलता का? केलता की येतच असतील. बघा बघा परत बघा जरा ठीक झाले आता. नमस्कार यजमान. या या नमस्कार नमस्कार. पूजाची समधी तयारी झाली आहे, काय लागलं तर सांगा. बसा की या बस. नैवेद्य नाहीये? हो आहे ना, डुसकी घेऊन ये पटकन जा. पूजेला कोण बसणार आहे? आबासाहेब बसतात. बोलवून घ्या त्यांना. होय आम्ही बोलवतो. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हरि शरणा.
आता आरती झाली, आता तुम्हाला काय मागायचं देवाकडे ते मागणं मागून घ्या. देवा, मी सर्जनराव विखे पाटील आणि माझा परिवार आमच्या आई पती परमानं तुझी सेवा केलेली आहे, तुझी पूजा केलेली आहे. आमच्या घरावर कृपादृष्टी असू दे देवा, आशीर्वाद दे देवा. तथास्तु. अरे वा, पूजा संपन्न व्हायच्या मुहूर्तावर घरात अतिथी चालून आलाय. अर्थात आणि हा निव्वळ योगायोग नाही. या वास्तूची इथल्या माणसांची ख्याती ऐकूनच मी इथे आलोय. आणि इथे आल्या क्षणापासूनच मला काहीतरी वेगळं जाणवत आहे. काय जाणवत आहे महाराज? संकेत, विधींचे संकेत, ग्रहताऱ्यांची मर्जी आणि प्राक्तनाची भाषा. सर्व काही जाणतो मी आणि त्या सर्वांच्या आधारे आत्यंतिक सुखाची चाहूल लागते मला या वास्तूत. घरात पूजा चालू असताना जगन नियंत्या परमेश्वरानं मला इथे येण्याची बुद्धी दिली. सगळं त्याच्या मर्जीनं घडतंय. तेव्हा त्याच्या मर्जीचा मान राखून या भिक्षुकाला थोडीशी भिक्षा द्या एवढीच विनंती आहे. महाराज, अहो विनंती कसली करताय? आमच्या घराण्याची परंपरा आहे, येणारा कुठला भी माणूस असो उपाशी कधीच जात नाही. आणि तुम्ही तर देवाचा आशीर्वाद घेऊन आलाय, तुम्हाला रिकाम्या हातानं कसं पाठवणार आहे? तुम्ही मागाल ते देव महाराज, आज्ञा करा. मी संन्यासी माणूस, या सोन्या नाण्याचा आणि संपत्तीचा मला काय उपयोग? पूजेचा नैवेद्य म्हणून मला काहीतरी खाऊ घाला. बघूया पानात तुम्ही आता काय वाढताय ते. महाराज या ना बसा, मी जरा पानं वाढायला घेते. भीमा या. महाराज या, मला दुसरीकडे पूजा आहे, मी निघतो. थांब एक. ए अडजण, जरा गुरुजींना सन्मानानं पाठवा. होय होय आबासाहेब, आम्ही आलो. या गुरुजी या. या महाराज. उत्तम, अत्युत्तम. माता लक्ष्मी सोबत आई अन्नपूर्णेचाही वास आहे तुमच्या घरात. महाराजांचा समद स्वयंपाक आमच्या लेकीने केलाय, तिचं नाव लावण्य. लेख बंडखोर, हट्टी स्वभाव, तामसी वृत्ती, वृश्चिक रास. गेली 2 वर्ष मनस्तापाचं अत्यंतिक सत्र चालूच आहे. संसार सुख नाही. नुकतीच एका मोठ्या संकटातून बाहेर पडली आहे. पण काळजी नसावी, हेही दिवस सरतील आणि सुखाचे दिवस येतील. पर महाराज,
तुम्हाला समज कसं काय कळत? सिद्धी प्राप्त केली आम्ही अविरत ध्यानधारणा आणि अभ्यासानंतर. याला ज्योतिषशास्त्र म्हणा, दूरसंचारशास्त्र म्हणा, सर्व काही अवगत आहे मला. तुमचा चेहरा वाचून तुमची पार्श्वभूमी सांगू शकतो मी. सिंहरास, बालपण अतिशय कष्टात गेलं तुमचं, खूप मेहनतीनं वर आलात. प्रजावत्सल राजा म्हणून लोक तुम्हाला ओळखतात. अर्थात या सगळ्या गोष्टी जगाला माहीतच आहेत, पण माझी भाकीतं सहसा चुकत नाहीत. महाराज, आम्ही काय म्हणतो, तुम्हाला भविष्य कळतो ना, मग आमच्याबद्दल मी सांगा की काहीतरी चांगलं. अर्धवट बुद्धी, अर्धवट तिचा वापर, अर्धवट त्यामुळे यशही अर्धवट. बरोबर ओळखलं तो महाराज. बघ रे बायला, आम्हीच तुला अर्धवट म्हणत नाही तर महाराजांच्या तोंडून ग्रह तारे मी तुला अर्धवट म्हणतेय. मस्करीचा भाग वेगळा, पण तुझा तोच स्वभाव आहे. पण तुझी बायको अतिशय समजूतदार, समंजस, एकमेकांच्या साथीनं संसार कराल तर आयुष्य सार्थकी लागेल. आणि हो, आता लवकरच तुमच्या संसारात आणखी एक नव्या जीवाची भर पडणार आहे, त्यांनी सर्व तोल सांभाळला जाईल. कल्याण मस्तू. ही तुमच्या घरची लक्ष्मी, चक्क सरस्वतीचा वरद हस्त आणि लक्ष्मीची कृपा दोन्ही अवगत हिला. अतिशय सुशील, समंजस, सात्विक, धाडसी, सत्यवचनी, वेळोवेळी घराण्यावर येणाऱ्या संकटातून वाचवण्यात फार मोठा हात आहे हिचा. आणि हो, हिच्या पोटी आता नवा जीव जन्माला येणार आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्या घराण्याची ख्याती आणि हिचा या घराण्यातला वास अगदी दुग्ध शर्करा योग आहे. अक्षी बरोबर बोललात महाराज. असो, मी तुमच्या आतिथ्यानं तृप्त झालो. देवाची तुमच्यावर अशीच कृपा राहू दे. कल्याण मस्तू. येतो मी. अरे कुठं होता? अहो ते कारखान्यावर गेलो होतो, जरा तातडीचं काम होतं. चल महाराजांच्या पाया पड. काय झालं महाराज? हे तुमचे धाकले चिरंजीव. होय संग्रामराव, मला तुमच्याशी खासगीत बोलावं लागेल. तुम्हा दोघांशी. बोला महाराज, काय भानगड? धोका, या मुलाकडून तुमच्या घराण्याला धोका आहे. अहो काय बोलताय महाराज तुम्ही? मला माहितीये तुमचा माझ्यावर चटकन विश्वास बसणार नाही. हे बघा महाराज, तुम्ही ज्ञानी आहात, देवपुरुष आहात, म्हणून आम्ही तुमचा मान ठेवतो. पण असलं काही आम्ही कोणाचं ऐकून घेत नाही आणि घेणार बी नाही. अहो संग्रामराव म्हणजे या घरचा आधार आहे, आमचा उजवा हात आहे, ह्याच्यावर आमचं जीवापाड प्रेम आहे महाराज. संग्रामरावांमुळं आणि सुनबाईमुळं आम्ही अशी संकट पळवून लावली महाराज. आता आमच्या घरच्यांनीच हात धावणं लक्षण केलं आणि संकट आली तो भाग निराळा. पण संग्रामरावांच्या साथीनं, निधळ्या छातीनं आम्ही सामोरं गेलो आणि तुम्ही त्यांच्याबद्दल असं सांगताय महाराज आम्हाला? यजमान, या मुलाच्या हेतूबद्दल किंवा त्याच्या स्वभावाबद्दल मी कोणतीही शंका व्यक्त करत नाही. मी भाकीत करतोय ते त्याच्या प्रारब्धात लिहून ठेवलेल्या भोगाबद्दल.
लवकरच तुमच्या घरात दोन नवीन जीव जन्माला येणार आहेत आणि त्यातल्या एकाला जन्माआधीपासूनच धोका आहे. काय होय? माझ्या विद्येची शपथ घेऊन सांगतो तुम्हाला, जे मला प्रकर्षाने जाणवत आहे तेच मी सांगतोय. मी तुमच्या घरचं अन्न ग्रहण केलंय, तुमचा ऋणी आहे मी, आणि या ऋणाखातरच तुमच्या घरावर येणाऱ्या संकटाची चाहूल तुम्हाला देणं हे माझं कर्तव्य आहे. महाराज, आम्हाला ठावा नाही तुम्हाला काय सांगायचं, पण तुम्हाला जे काय सांगायचं ते स्पष्ट सांगा. तुमच्या घराचा भक्कम आधारच तुमच्या वंशाच्या दिव्याला धोकादायक ठरणार आहे. तुमच्या धाकट्या सुनेच्या पोटी जन्माला येणाऱ्या जीवाला त्याच्या जन्माआधीपासूनच धोका आहे. आणि त्याला कारण आहे त्याचाच जन्मदाता. प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.